विषय नागरिक शास्त्र प्रकरण 3 कार्यकारी मंडळ। तर विद्यार्थ्यांनो, आपण राष्ट्रपतीचे कार्य व अधिकार हे पाहतो। भारत शासनाचा सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो। मग शासकीय अधिकार हे सर्व राष्ट्रपतीला आहे। संसदेचे अधिवेशन बोलवणे, संसदेमध्ये संदेश पाठवण्याचे अधिकार, लोकसभा बरखास्त करणे म्हणजेच मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्व बरखास्त करणे, हे सर्व अधिकार राष्ट्रपतीला असतात। राष्ट्रपती संरक्षण दलाचे म्हणजेच भूदल, नौदल, वायुदल, तर हे सगळं याचे संरक्षण करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो। देशात जर संकटकालीन परिस्थिती जर उद्भवली तर राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करता येते। समजा एखादी काही परिस्थिती वाईट उद्भवली असेल तर राष्ट्रपती हा काय करत असतो की ते वायुदल वगैरे किंवा नौदल, भूदल हे त्या ठिकाणी पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो। आता त्यानंतर प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ। आता प्रधानमंत्री म्हणजेच राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात, त्याच्या हाती नाममात्र सत्ता असते। मग आता राष्ट्रपतीला नाममात्र म्हणजे नामधारी प्रमुख का बरं म्हणतात की राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख असतो, पण प्रत्यक्षात कार्य मात्र कोण करत असतो? प्रधानमंत्री करतो आणि त्याचं मंत्रिमंडळ करत असतो, तर हे आपल्याला माहीत आहे। मग आता प्रधानमंत्र्याचे कार्य कोणती आहे? तर निवडणुकीमध्ये बहुमत मिळालेला पक्ष आपल्या नेत्याची प्रधानमंत्री म्हणून निवड करतात। आता विद्यार्थ्यांनो, जेव्हा निवडणुका होत असते आणि निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाला जास्त मतं मिळतात तर त्या पक्षाचा कोण असतो? कोण होतो? प्रधानमंत्री होतो। आणि मग प्रधानमंत्री काय करत असते की आपलं मंत्रिमंडळ तयार करते। आणि मग मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर प्रधानमंत्री त्यांचे कार्य आपण पाहू। तर प्रधानमंत्र्याचं कार्य कोणतं आहे की प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते। प्रधानमंत्री आपल्या पक्षातील म्हणजे प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांना प्राधान्य देतो। प्रधानमंत्र्याला जर जे मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी आहे त्यांच्याबद्दलच ते काय करत असतात, त्यांच्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवत असतात। त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करावा, तर हे सगळं प्रधानमंत्री करत असते। खाते वाटपाचे काम प्रधानमंत्री करते। सर्व बैठका प्रधानमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली चालतात आणि हे सर्व प्रधानमंत्री करत असते। समजा देशात किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्या देशाची प्रगती करण्याचं कामसुद्धा प्रधानमंत्री करत असतो। आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्ताच्या बाजूनं खंबीरपणे उभे राहणे, जसं आता आपल्या देशामध्ये किंवा जगात कोरोनासारखी संकटकालीन परिस्थिती उद्भवली, तर अशावेळी त्या संकटकालीन परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या बाजूने, जनतेच्या बाजूने उभे राहण्याचं काम हे प्रधानमंत्र्याचं असते। मग आता मंत्रिमंडळाची कामं कोणती आहे की मंत्रिमंडळ हे काय करत असते की सगळे जे प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा करते। आता सगळे म्हणजे प्रश्न कोणते की शिक्षणाच्या बाबतीत आहे, शेतीच्या बाबतीत आहे, उद्योगाच्या बाबतीत आहे, आरोग्याच्या बाबतीत आहे, की परराष्ट्र म्हणजे इतर देशाशी व्यवहार कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करत होत असते आणि त्याची धोरणे ठरवत असते। तर मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी म्हणजे कोणती आहे की धोरणांच्या अंमलबजावणी असते। मुख्य जबाबदारी म्हणजे धोरणांच्या अंमलबजावणीची असते। तर हे सगळे आणि जेव्हा संसदेने
या धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करत असते. म्हणजे हे सगळं प्रधानमंत्र्याचं मंत्रिमंडळ आहे. मग आता संसद हे मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते, तर कायद्याची किंवा धोरणांची निर्मिती, अंमलबजावणी, त्याच्यानंतर त्या काळात संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. या नियंत्रणाचे काही मार्ग पुढीलप्रमाणे सांगितले. आता कोणते आहे, तर चर्चा आणि विचार विनिमय. कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय असते की चर्चा होत असताना त्या कायद्यामध्ये त्रुटी म्हणजे दोष, कोणते दोष आहे ते राहू नये, कायदे हे सगळे निर्दोष व्हावे याबाबत चर्चा होते. आणि संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते. आता संसदेमध्ये सदस्य प्रश्न विचारतात आणि मग या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असते. प्रश्न उत्तर हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक म्हणजे मार्ग आहे आणि प्रभावी उपाय आहे. तर हे सगळे कामं कोण करत असते, मंत्रिमंडळ करत असते. नंतर दुसरा आहे शून्य प्रहार. अधिवेशन काळातील दुपारचा 12 काळ हा शून्य प्रहार आहे. आता हा शून्य प्रहार म्हणून का बरं ओळखला जातो, कारण या काळात सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणता येत नाही. म्हणजे सार्वजनिक प्रकारचे जे काही प्रश्न आहे तर तेव्हा त्याच्यावर चर्चा होत नाही. नंतर अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी आहे. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते. म्हणून हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. मग आता त्यांच्यावर समजा अविश्वासाचा ठराव आला तर ते असं म्हणू शकतात की आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही आणि म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडून तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे त्यावेळेस मंत्रिमंडळावर जर अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर मंत्रिमंडळ काय करू शकते, म्हणजे मंत्रिमंडळ हे बरखास्त होऊ शकते. तर अशा प्रकारे कार्यकारी मंडळ हे आपण या पाठात पाहिलं.